राधानगरी तालुक्यातील दूधसागर राजर्षी शाहू सागर धरणाला आज आझादी का अमृत महोत्सवाचं औचित्य साधत तिरंगाच्या रूपात विद्युत रोषणाई करण्यात आली असून सदर कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार प्रकाशराव आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आज धरणाच्या 5 वक्राकार दरवाज्यातून 3500 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करून यामध्ये विद्युत रोषणाई केली गेली आहे. परिणामतः अशा प्रकारचा विकास योजना चालू राहिल्या तर पर्यटनाला चालना मिळू शकते. विद्युत रोषणाई पाहण्यासाठी पर्यटकांची उपस्थिती प्रार्थनीय होती. यावेळी कार्यकारी अभियंता रोहित बांदेवडेकर, उपअभियंता भाग्यश्री पाटील, उपअभियंता प्रवीण पारकर, शाखा अभियंता विजय सुतार, अंजली कारेकर, नितीन कोथमिरे, महादेव सावंत, सरपंच संदीप डवर, विनोद डवर, उपसरपंच शांताराम चौगले, वाय डी पाटील, संग्राम डवर आदींसह शेकडो पर्यटक उपस्थित होते. या विद्युत रोषणाईसाठी विशेष सहकार्य कळंबवाडी टुरिझम यांच्या वतीनं करण्यात आलं होतं. मराठी एस न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे.